पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि रोज बाजार येथे दररोज होणाऱ्या चोरीच्या घटना आणि वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिला या नागरिकांना त्रास देत असतात. या प्रकरणी स्वयंसहाय्यता महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भुईर यांनी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कादबाने यांच्याकडे निवेदनपत्र दिले आहे. माजी नगरसेविका दर्शना भुईर यांनी कादबाने यांच्याशी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यासंदर्भात चर्चा केली. याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, रोज बाजार येथे दररोज चोरीच्या घटना होत असतात. अनेक तक्रारी देऊनही कारवाई होत नाही. त्या कारणाने मार्केटमधील व्यापारी शहर पोलिसांकडे गेलो होतो. त्यांना आमची तक्रार सांगितली. हे सर्व गरीब गरजू भाजी फळ कपडे भांडी विक्रेत्यांची दररोज वस्तू चोरी होत असतात. 10 ते 20 हजारांचा माल या ठिकाणी चोरी होतो. त्यामुळे अशा चोरांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे. पोलिसांना निवेदनपत्र देतेवेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह ज्योती पाटील, इंदू कोल्हे, मंदा दापेलकर, सिंधू बोरखरे, कांता पाटील, मंदा राऊत, ओसाबाई सुरते, संजय गुप्ता, प्रमोद सिंग आदी उपस्थित होते. स्वयंसहायता महिला मंडळ, मी अध्यक्ष आहे भाजी मार्केटची. आज रोज बाजारात रोजच चोरी होत असते. अनेक वेळा आम्ही कंप्लेंट देऊनसुद्धा काय त्यांच्यावर कारवाई व्यवस्थित झाल्या नाही. त्या कारणाने आज आम्ही सर्व मार्केटमधले 25% लोक आज रोज बाजारचे वरिष्ठ निरीक्षक काटवानी साहेबांना भेटायला आलो आणि त्यांना आमची तक्रार सांगितली. आज हे सगळे गरीब गरजू भाजी फळं विक्रेते, कोणी कटलरीचं दुकान आहे, कोणाचं कपड्यांचं आहे, आणि सर्वांच्या अशाच प्रकारे रोजच्या रोज चोरी होते आणि 10-20 हजाराचा माल एकदाच जातो. तर ह्याच्यावर कठोर कारवाई व्हावी म्हणून आम्ही सर्व मार्केटमधले आमची कमिटी आली. धन्यवाद.